दोन महिन्यापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या मान तालुक्यातील बळे येथील महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले असून आरोपीला मसूर पोलिसांनी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वळई येथील विधवा महिला शालन औदुंबर आटपाडकर या महिलेचा दोन महिन्यापूर्वी खून झाला होता. संबंधित महिला व आरोपी भाऊसाहेब उर्फ मुलेश बाबा काळेल यांच्यामध्ये असलेल्या अनैतिक संबंधातून संशय घेऊन वादावादी होऊन मृत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपी भाऊसाहेब काळेल यांनी दिली आहे. 25/1/2019 रोजी वळई येथील शालन आटपाडकर ही महिला बेपत्ता झाल्याबाबत आम्हाला 28/1/2019 रोजी तिच्या वडिलांनी त्या संदर्भात मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती. त्या मिसिंगमध्ये संशयित म्हणून जांभवणी गाव येथील मुलेश काळेल हा व्यक्ती होता. सुरुवातीला त्याबाबत आम्ही त्याच्याकडे तपास केला, परंतु त्याबाबत आम्हाला काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर माननीय SP मॅडम, माननीय ॲडिशनल SP सर, DYSP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याला काल सदर गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतला असता त्याने आम्हाला त्या महिलेचा नागोबा या ठिकाणी असलेल्या फॉरेस्टमध्ये खून केल्याचं आम्हाला कबुली दिली. त्यावरून त्या ठिकाणी आम्ही जाऊन सदर घटनास्थळाची पाहणी केली असता सदर त्या ठिकाणी मानवी अवशेष मिळून आले. ते अवशेष गुन्ह्याच्या कामी जप्त करून त्या आरोपी विरोधात बाधवी कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जांभवणी गावचे पोलीस पाटील सुभाष काळे यांनी आम्हाला वारंवार त्या आरोपीच्या हालचालीबाबत माहिती दिली आणि त्यांच्या मदतीने हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास करून लवकरच माननीय न्यायालयात चार्जशीट दाखल करत आहोत. 40 दिवसापूर्वी एक लेडीज मिसिंग झालेली होती, त्यामध्ये त्या लेडीजचा तपास लागत नव्हता. मग आरोपी शंकास्पद होता. त्या आरोपी वारंवार विचारत गेलो मी की बाबा काय होत नाही, आपण त्याचा पर्याय काढू. विश्वासात घेऊन आरोपी मी विचारले असता आरोपी परत देशमुख साहेबांनी देशमुख साहेबाच्या सहकार्याने देशमुख साहेब वारंवार फोन करत होते मला की बाबा आरोपी कुठं आहे काय. मग आरोपीच मी वारंवार पोलीस स्टेशनला घेऊन येत असे आणि नंतर मग आरोपीला मसवड पोलीस स्टेशनचे APO देशमुख साहेब यांना मी त्यांच्या ताब्यात दिला व देशमुख साहेब यांनी त्यांना विचारले असता देशमुख साहेब साहेबांच्या पुढे त्यांनी मी खून केला अशी कबुली दिली. आणि त्यांच्या सोबत सोरटे नाईक पोलीस, कुंभार नाईक पोलीस, ESI पायमल पोलीस यांच्या सहकार्याने आरोपीस अटक केली. यांच्यामध्ये असलेल्या अनैतिक संबंधातून संशय घेऊन वादावादी होऊन मृत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपी भाऊसाहेब काळेल यांनी दिली आहे. कॅमेरामन राजू केवटेसह धनंजय पानसांडे, यशवंत नगरी न्यूज, म्हसवड, सातारा.